नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. परंडा शहरातील जाधव यांचे मशिनरीचे दुकान फोडून 3,48,000 मालाची चोरी. मालाची चोरी करताना तोंडाला कापड बांधलेला चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद. अज्ञात चोराविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल. आता बातमी विस्ताराने. परंडा शहरातील जुनी भारतीय स्टेट बँके शेजारील ऋषिकेश जाधव यांच्या मालकीचे ऋषिकेश मिशनरी स्टोअर्स दुकानाचे अज्ञात चोरट्याने शटरचे लॉक पट्टी तोडून 3,48,460 रुपये किमतीचे सामानाची चोरी केली आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 23 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली असून तोंडाला कापड बांधलेला चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोविंद जाधव राहणार दुधी तालुका परंडा यांचे पुतणे नितीन माधव जाधव यांचे परंडा येथे जुनी भारतीय स्टेट बँके शेजारी मशिनरीचे दुकान आहे. 23 रात्री अज्ञात चोरट्यानं त्यांच्या दुकानाच्या शटरच्या लॉक पट्ट्या तोडून दुकानातील तांब्याची केबल किंमत 1,12,500 रुपये, तांब्याची तार 9 बंडल किंमत 58,500 रुपये, बेरिंग 25 नग किंमत 24,000 रुपये, फ्यूज 150 नग किंमत 39,000 रुपये, 1 HP मोटर 6 नग किंमत 31,000 रुपये 200 रुपये, मोठी बेरिंग 26 नग किंमत 31,460 रुपये, एलटी पट्टी किट 100 नग किंमत 48,000 रुपये व गल्ल्यातील रक्कम 4,000 असा एकूण 3,48,660 रुपये किमतीच्या मालाची चोरी करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यानं नियोजनबद्ध चोरी केल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत असून चोरी करण्यासाठी आलेला चोर काही वेळ दुकानाच्या शटरजवळ अंदाज घेण्यासाठी झोपल्याचं दिसत आहे. तसेच शटरचं लॉक पट्ट्या तोडून दुकानात प्रवेश केला व शटर परत खाली घेऊन दुकानातील कपाट तोडून चाचपणी केली. तसेच वेळप्रसंगी दुकानाच्या मागील भागातून पळून जाता यावे यासाठी लोखंडी जाळी तोडली आहे. दुकानातील सामान पिशवीत भरून चोरट्यानं पलायन केलं. सीसीटीव्हीमध्ये एकच चोरटा दिसत असला तरी त्याचे साथीदार दुसऱ्या ठिकाणी दबा धरून बसलेले असण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण 5-6 पिशव्यातील जड सामान एकट्या चोराला नेणे शक्य कसे शक्य आहे अशी चर्चा होत आहे. या प्रकरणी नितीन जाधव यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिसात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या आदेशानं पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्याकडे देण्यात आला आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.